नमस्कार मंडळी, कशा सगळे? तिखट पिढ्या 4 मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण तयार करतोय चिकन स्प्रिंग रोल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घ्यायचंय. त्यानंतर बॉईल केलं चिकन आहे तो ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर 1/2 कप गाजर आहे, अशा प्रकारे आपण कापून घेतलेलं आहे. त्यानंतर कोबी आहे, कोबीसुद्धा त्याच प्रकारे आपण कापून घेतलेली आहे, ते पण 1/2 कप आहे. त्यानंतर आपण शिमला मिरची घेतली आहे, ते पण 1/2 कप आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे, मस्त मिक्स द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे. त्यानंतर 1 चमचा काळी मिरी पावडर, त्यानंतर 1 चमचा सोया सॉस आहे, त्यानंतर 1/2 कप पात आहे, कांद्याचे पात, तिसुद्धा पण ह्याच्यामध्ये ॲड केली आहे. आता हे आपल्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे, 2 ते 3 मिनटं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे. हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचे. आता आपल्याला मैद्याची पेस्ट करायची आहे. त्यासाठी आपण 2 ते 3 चमचे मैदा घेतलेला आहे आणि पाणी जसं तुम्हाला लागेल त्याप्रकारे आपण ॲड करूया आणि याची मस्तपैकी स्मूथ पेस्ट बनवायची आपल्याला. अशा प्रकारे ही पेस्ट आपल्याला रोल स्टिक करण्यासाठी उपयोगी पडेल. हे बघा, अशा प्रकारे मस्त स्मूथ झालेली आहे. तर आता चला आपण रोल बनवूया. कसे बनवायचे आहेत नीट लक्ष देऊन पहा. ही आपल्याला आहे रोल शीट आहे, ही तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल असेल. अशा प्रकारे रोल करून घ्यायचे दाखवल्याप्रमाणे, एकदम सोपी आहे. हे बघा, आत्तापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहेत. हे बघा, अशाच प्रकारे मी सगळे जे रोल बनवलेले आहेत आणि हे आपण 2 आठवडे फ्रीजरमध्ये ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा मस्तपैकी तेल तापवायचं आहे आणि मस्तपैकी फ्राय करायचं आहे. तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्तपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि एकदम क्रिस्पी लागतात. 1 नंबर रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा घरी. बघा, तुम्ही बघू शकता, वा 1 नंबर. तर मस्त मी डिशमध्ये काढून घेतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल घंटीला नक्की दाबा. धन्यवाद.